विद्यार्थी मित्र हो, मागच्या प्रश्नाप्रमाणेच याही प्रश्नामध्ये सामाजिक मानवशास्त्राचा इतर शास्त्राशी असलेला संबंध स्पष्ट करा असा प्रश्न 4 मार्कला येऊ शकतो. सामाजिक मानवशास्त्राचा अर्थशास्त्रा संबंध सांगा, सामाजिक मानवशास्त्राचा राज्यशास्त्रा संबंध सांगा, सामाजिक मानवशास्त्राचा समाजशास्त्राशी असलेला संबंध सांगा, याचा इतिहासाशी असलेला संबंध सांगा, याचा राज्यशास्त्राशी असलेला संबंध सांगा. अशा पद्धतीचे 4-4 मार्कला प्रश्न येतील. किंवा 16 मार्कला सामाजिक मानवशास्त्राचा अर्थ सांगून सामाजिक मानवशास्त्राचा इतर शास्त्राशी असलेला संबंध स्पष्ट करा असा प्रश्न 16 मार्काला येऊ शकतो. असा जर मोठा प्रश्न आला तर 5 शास्त्राचा असलेला संबंध आपल्याला स्पष्ट करणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर या ठिकाणी सामाजिक मानवशास्त्राचा इतर शास्त्राशी असलेला संबंध स्पष्ट करत असताना सामाजिक मानवशास्त्र व ही सर्व शास्त्र सामाजिक शास्त्र आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हे दोन्ही हे सर्व शास्त्र सामाजिक शास्त्र असले तरी अभ्यास करताना प्रत्येक शास्त्राच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यांच्यामध्ये बहुतांशी समानता जरी असली तरी त्यांचा काही एखादा घटक, त्यांचा काही अभ्यास विषयाचा वेगळा घटक आपल्याला त्यांचं वेगळेपण दिसून येत असतं. की मानव समाज हा सामाजिक शास्त्राचा अभ्यास विषय आहे, परंतु मानव समाजाचा अभ्यास करत असताना तो कसा करायचा याची एक मेथड्स, याची एक पद्धती प्रत्येक शास्त्राने विकसित केलेली आहे. त्यामुळे समाजशास्त्र आणि वेगळे सामाजिक मानवशास्त्र आणि वेगळे शास्त्र यांचा काय संबंध आहे हे स्पष्ट करत असताना आपल्याला सर्वप्रथम सामाजिक मानवशास्त्र व समाजशास्त्र यांचा काय संबंध आहे हे स्पष्ट करणं गरजेचं आहे. की दोन्ही शास्त्राचा उगम हा 19व्या शतकामध्ये झाला आहे असं आपल्याला लक्षात येतं. आणि दोन्ही शास्त्र हे घनिष्ठ शास्त्र आहेत. त्या दोन्हीचा अभ्यास मानवी वर्तन सामाजिक संबंध असल्याचं आपल्याला दिसून येत असतं. आणि मग ह्या दोन्ही शास्त्रामध्ये एवढी समानता असली तरी देखील या शास्त्रामध्ये सामाजिक घटनांचे उगमस्थान सामाजिक तथ्यात शोधले पाहिजे असे एमिलर खॅन म्हटले आहे. आणि या विचारानुसार एक मानवशास्त्रज्ञांची परंपरा निर्माण झाली आहे. त्यामुळे आदिवासी समाजाचा अभ्यास सामाजिक मानवशास्त्रात केला जातो असं जॉन्स शेजरनं म्हटलं आहे. मॅलिनोस्की यांनी समाजशास्त्राची ही एक शाखा आहे असं म्हटलं आहे. तर या पद्धतीनं क्रोबर यांनी तर मानवशास्त्र आणि समाजशास्त्र ह्या जुळ्या बहिणी आहेत असं म्हटलं आहे. तर या अर्थानं मानव समाज, मानवी वर्तन, मानवी समूह, त्यांच्या क्रिया, आंतरक्रिया या सर्व गोष्टीचा अभ्यास याच्यामध्ये केला जात असला तर या दोन शास्त्रामध्ये काय वेगळेपण आहे हे अभ्यास करत असताना आपल्याला काही घटक लक्षात येत असतात, ते स्पष्टपणे जाणवतात. ते म्हणजे अभ्यासाचा विषय. समाजशास्त्र व मानवशास्त्र यांचा अभ्यासाचा विषय बऱ्याच बाबतीमध्ये समानता असली तरी काही बाबतीत वेगळेपण जाणवत असतं. की समाजशास्त्रात सामाजिक पैलूचे अध्ययन केले जाते तर सामाजिक मानवशास्त्रामध्ये मानवी वर्तनाच्या वेगवेगळ्या पैलूचे अध्ययन केले जात असते आणि ते अध्ययन सर्वांगीण बाजूने केले जाते हे वेगळेपण आपल्याला दिसून येत असतं. अभ्यास करत असताना देखील वेगळेपण आपल्याला हे जाणवतं की समाजशास्त्रामध्ये संपूर्ण समाजाच प्रयोगशाळा आहे, परंतु समाजाचे अध्ययन करताना वेगळ्या पद्धतीचं अध्ययन केलं जातं. तर सामाजिक मानवशास्त्रामध्ये सहभागी निरीक्षण पद्धतीचा वापर जास्त केला जातो, तर समाजशास्त्रामध्ये निरीक्षण, परीक्षण, प्रयोग या सगळ्या पद्धतीचं अध्ययन केलं जातं, परंतु मानवशास्त्रामध्ये सहभागी निरीक्षण जास्त केलं जातं हे वेगळे पण दिसून येतो. याचबाबत तसेच अभ्यासाचा जो दृष्टिकोन आहे यामध्ये देखील फरक आपल्याला दोन्ही शास्त्रामध्ये दिसून येत असतो. की अभ्यास करत असताना मानवशास्त्रामध्ये अभ्यासाचा दृष्टिकोन सामाजिक असतो तर मानवशास्त्रज्ञ आपल्या अभ्यास विषयाकडे तटस्थतेने पाहत असतो. की ज्या विषयाचं संशोधन करायचं त्या विषयाचा अभ्यास सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यासण्याचं काम समाजशास्त्रज्ञ करतो, तर हा जो मानवशास्त्रज्ञ संशोधक आहे हा तटस्थपणे तथ्य संकलन गटामध्ये सहभागी होऊन देखील करत असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला अध्ययनामध्ये अभ्यास करत असताना, तथ्य निवडत असताना, संशोधन करत असताना अशा पद्धतीचा वेगळेपण आपल्याला दिसून येत असतो.
तसेच दुसरा मुद्दा आहे सामाजिक मानवशास्त्र व अर्थशास्त्राचा परस्पर संबंध. तर सामाजिक मानवशास्त्र हे आधुनिक शास्त्र आहे, तर अर्थशास्त्र हे प्राचीन शास्त्र आहे. प्राचीन काळापासून अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. उत्पादन, वितरण, विनिमय या क्रिया अर्थशास्त्रामध्ये अभ्यासल्या जातात आणि त्याचा परिणाम समाजावर होत असतो. समाजामध्ये श्रम विभाजन बदलण्याला समाजातील समाज जीवन कारणीभूत असतं आणि या बदलाचा अभ्यास दोन्ही शास्त्रामध्ये केला जात असतो. परंतु हाच अभ्यास करत असताना या बदलाचा परिणाम समाजावर कसा झाला याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. परंतु मानवशास्त्रामध्ये वेगवेगळ्या पैलूवर या बदलाचा परिणाम कसा झाला हे अभ्यासले जात असते. तर या पद्धतीनं समाजातील अर्थव्यवस्थेवर प्रभाव पाडणाऱ्या, विकासावर प्रभाव पाडणाऱ्या सर्व घटकांचा अभ्यास सर्वांगीण पद्धतीनं मानवशास्त्रात केला जातो. तर अर्थशास्त्रामध्ये केवळ आर्थिक बाजूने अभ्यास केला जातो. तर आर्थिक मानवशास्त्र ही मानवशास्त्राची एक उपशाखा आहे असं हरकोविट्स या मानवशास्त्रज्ञानं म्हटलं आहे. आर्थिक मानवशास्त्राद्वारे मानवाला आर्थिक क्रिया, आर्थिक संस्था यांची माहिती मिळते, अर्थव्यवस्थेत माहिती मिळते, आर्थिक घडामोडीचा प्रत्यक्ष जीवनात कसा प्रभाव पडतो याची पडताळणी सामाजिक मानवशास्त्रात केली जाते. त्यामुळे हे दोन्ही शास्त्र या दोन्ही शास्त्रामध्ये घनिष्ठ संबंध असला तरी काही प्रमाणात वेगळेपण आहे की आपल्याला या पहिल्या शास्त्राप्रमाणेच या ठिकाणी तीन मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करता येतो की अभ्यास विषय काय, अभ्यास विषय पण वेगळेपण काय आहे. तर अर्थशास्त्रामध्ये व सामाजिक मानवशास्त्रामध्ये या दोन्हीमध्ये मानवी समाजाचाच अभ्यास केला जातो. असे असले तरी देखील आर्थिक जीवनाचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. तर औद्योगिकरणाचे समाजावर कोणकोणते परिणाम झाले याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. तर आदिवासीच्या साध्या अर्थव्यवस्थेचे अध्ययन सामाजिक मानवशास्त्रात केले जाते. तसेच सामाजिक मानवशास्त्राची अभ्यास पद्धती व्यापक स्वरूपाची आहे, तर अर्थशास्त्राची विशिष्ट प्रकारची आहे. हे या ठिकाणी वेगळे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. तसेच मेथड्स कोणकोणत्या वापरल्या जातात दोन्ही शास्त्रामध्ये हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे की अर्थशास्त्रामध्ये निरीक्षण, सांख्यिकी, सर्वेक्षण याच्या आधारे सगळं तथ्य संकलन केलं जातं, माहिती मिळवली जाते. परंतु मानवशास्त्रामध्ये व्यष्टी अध्ययन पद्धतीचा अभ्यास, क्षेत्रकार्य पद्धतीचा अभ्यास, सहभागी निरीक्षणाचा अभ्यास केला जात असतो. तसेच अभ्यासाचा अभ्यासकाचा जो दृष्टिकोन आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी वेगळेपण दिसून येत असतं की अर्थशास्त्रामध्ये मानवी जीवनाचे अध्ययन केले जाते, याउलट सामाजिक मानवशास्त्रामध्ये आर्थिक जीवनाचा अभ्यास करत असताना त्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या पैलूचा सहसंबंध तपासण्याचं काम या शास्त्रामध्ये केला जात असतो. तर या दोन शास्त्रामध्ये जसा संबंध आहे तसंच सामाजिक मानवशास्त्र आणि इतिहासाचा काय संबंध आहे हे देखील आपल्याला स्पष्ट करणं गरजेचं आहे की मानव समाजाच्या भूतकाळातील घटनांचा अभ्यास इतिहासामध्ये केला जात असतो. वेगवेगळ्या समाजाचे तुलनात्मक अध्ययन सामाजिक मानवशास्त्रात केले जात असते. भूतकाळाचा आढावा घेतल्याशिवाय दोन्ही शास्त्राला पुढं जाता येत नाही. भूतकाळातील मानवीवर्तनाचा अभ्यास देखील दोन्ही शास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळे हे दोन्ही शास्त्र घनिष्ठ स्वरूपाचे आहेत, त्यांच्यामध्ये परस्पर संबंध आहे. सुरुवातीच्या काळामध्ये सामाजिक मानवशास्त्राला सामाजिक मानवशास्त्र इतिहासाची एक शाखा म्हणून ओळखले जात होते. सुरुवातीला वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये इतिहास विभागामध्ये सामाजिक मानवशास्त्र शिकवलं जात होतं, कारण यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये समानता असल्यामुळे, सेपरेट विभाग नसल्यामुळे सामाजिक मानवशास्त्र या पद्धतीने अभ्यासले जात होते. तर पृथ्वीवरील मानवी समाज व जीवन यासंबंधी काढलेले निष्कर्ष सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासाला उपयोगी पडतात. त्यामुळे सामाजिक मानवशास्त्राचा आधार इतिहास आहे. मानवी जीवनातील सर्व संस्थांची उत्क्रांती झाली हे स्पष्ट करण्यासाठी संशोधकांनी इतिहासाचा आधार घेतला आहे. या पद्धतीने मानवाचा सर्वांगीण अभ्यास हाच सामाजिक मानवशास्त्राचा अभ्यास विषय असल्यामुळे मानवाचा इतिहास असे स्वरूप या शास्त्राला प्राप्त झाले आहे असे सामाजिक मानवशास्त्रज्ञ ग्रोबर व जेम्स फ्रेझर यांनी म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही शास्त्रामध्ये घनिष्ठ संबंध असले तरी देखील काही प्रमाणामध्ये आपल्याला या इतर शास्त्राप्रमाणेच या दोन शास्त्रामध्ये देखील फरक दिसून येतो. अभ्यास विषयामध्ये काय फरक आहे तर सामाजिक मानवशास्त्र व इतिहास या अभ्यास विषयामध्ये फरक आहे. तर मानवाच्या शारीरिक लक्षणाचा अभ्यास विषय इतिहासात केला जात नाही. वेगवेगळ्या समाजाचे तुलनात्मक अध्ययन करताना मानवाच्या शारीरिक लक्षणाचा विचार सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासकाला करावा लागतो. तसेच इतिहासात राजकीय घटनांचा अभ्यास केला जातो. सामाजिक मानवशास्त्रात भूतकाळातील, वर्तमान काळातील समाजाचे अध्ययन केले जाते.
इतिहासामध्ये केवळ भूतकाळातील घटनांचा व भूतकाळातील समाजाचा अभ्यास केला जातो. दुसरा मुद्दा आहे अभ्यासविषयक दृष्टिकोन. सामाजिक मानवशास्त्र व इतिहास या दोन्ही शास्त्रामध्ये अभ्यासविषयक दृष्टिकोनामध्ये देखील काही प्रमाणात फरक आढळून येतो. मानव समाजाचे अध्ययन करताना सामाजिक मानवशास्त्राचा दृष्टिकोन मानवशास्त्रीय असतो, तर इतिहासाचा दृष्टिकोन हा ऐतिहासिक स्वरूपाचा असतो. हे वेगळेपण या ठिकाणी लक्षात घेणं आहे. तसेच अभ्यासाच्या पद्धती देखील महत्त्वाच्या आहेत. ती सामाजिक मानवशास्त्र व इतिहास या दोन्ही शास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धती वेगवेगळ्या आपल्याला दिसून येत असतात. त्याच्यामध्ये फरक आपल्याला दिसून येत असतो. मानव समाजाचे सर्वांगीण अध्ययन मानवशास्त्रात केले जाते, मात्र इतिहासात असे घडत नाही. इतिहासामध्ये अभ्यास करताना विशिष्ट पद्धतीनेच अभ्यास केला जातो. घटनेची केवळ ऐतिहासिक बाजू लक्षात घेतली जाते, हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. सामाजिक मानवशास्त्र व मानसशास्त्र यामध्ये देखील अशाच पद्धतीचा फरक आपल्याला दिसून येतो की दोन्ही शास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो, मानवी समूहाचा अभ्यास केला जातो, परंतु मानवी वर्तनावर कोणकोणत्या गोष्टीचा प्रभाव पडतो या गोष्टीचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जातो. परंतु वेगवेगळ्या बदलत्या काळामध्ये मानवाचे वर्तन कोणकोणत्या पद्धतीने बदलत गेले हे सर्व अभ्यासत असताना कोणकोणत्या पैलूचा समावेश यामध्ये घडतो या सर्व गोष्टीचा सर्वांगीण बाजूने अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जात असतो किंवा सामाजिक मानवशास्त्रामध्ये केला जात असतो असं आपल्याला लक्षात येईल. तर या पद्धतीने हे दोन्ही शास्त्र नैसर्गिक शास्त्र आहेत, तसेच सामाजिक शास्त्र देखील आहेत. तर या पद्धतीने अभ्यास करत असताना या दोन्ही शास्त्रामध्ये बऱ्याच प्रमाणात समानता आहे. मानसशास्त्रीय अध्ययनाची मानवशास्त्राला मदत होते, तर मानवशास्त्राच्या अध्ययनाची देखील मानसशास्त्राला मदत होत असते. की मानव सुरुवातीपासून आजपर्यंत कसा विकसित झाला हे जर अभ्यासायचं असेल तर मानसशास्त्राला मानवशास्त्राची मदत घ्यावी लागते. तर मानवी वर्तन कशा पद्धतीचे आहे, त्याच्यावर कोणकोणत्या घटकाचा प्रभाव पडतो हे जर शोधायचं असेल तर मानवशास्त्राला मानसशास्त्राची मदत घ्यावी लागत असते. अशा पद्धतीची नैसर्गिकता आणि सामाजिकता ही समानता जरी असली तर या दोन शास्त्रामध्ये काय फरक आहे हे अभ्यासायचं असताना अभ्यासाचा विषय हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. की दोन्ही शास्त्रामध्ये अभ्यासविषय समान असलं तरीही काही प्रमाणात वेगळा आहे. मानवशास्त्रात वैयक्तिक स्तरावर व्यक्तीच्या वर्तनाचे अध्ययन केले जाते. संपूर्ण मानवी समाजाचे वर्तनाचे अध्ययन करणे मानवशास्त्राचे उद्दिष्ट आहे. म्हणून सामाजिक मानवशास्त्रात एक सामाजिक प्राणी म्हणून मानवी वर्तनाचे अध्ययन करण्यावर भर दिला जातो. थोडक्यात सामाजिक परिस्थितीत व्यक्तिवर्तनाचे अध्ययन सामाजिक मानवशास्त्रात केले जाते. अभ्यासविषय दृष्टिकोनात देखील फरक आपल्याला दोन्ही शास्त्रामध्ये दिसून येत असतो. की मानवशास्त्रात मानवी वर्तनाचे मानसिक दृष्टिकोनातून अध्ययन केले जाते, तर मानवशास्त्रात मानवाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. तसेच मानवी वर्तनाला प्रभावित करणाऱ्या घटकांचा अभ्यास केला जात असतो. तिसरा मुद्दा आहे अभ्यास पद्धती. या दोन्ही शास्त्राच्या अभ्यास पद्धतीमध्ये देखील फरक आहे. तथ्य संकलन करताना अनेक पद्धतीचा अवलंब केला जात असला तरी मानवशास्त्रात निरीक्षण पद्धतीचा अवलंब जास्त केला जातो. मानसिक निरीक्षणावर भर दिला जातो, तर प्रयोग पद्धतीचा अवलंब मोठ्या प्रमाणात केला जातो. या उलट मानसशास्त्रामध्ये व्यापक स्वरूपात अध्ययन करण्यावर जास्त भर दिला जातो, प्रयोग केले जात नाहीत. अशा पद्धतीचा फरक या दोन शास्त्रामध्ये केला जात असतो. तसेच सामाजिक मानवशास्त्र व राज्यशास्त्र यामध्ये देखील काही प्रमाणात आपल्याला फरक दिसून येत असतो. किंवा या दोन शास्त्र सामाजिक शास्त्र आहेत, राज्यशास्त्र हे प्राचीन शास्त्र आहे, मानवशास्त्र हे आधुनिक शास्त्र आहे. मानवाच्या राजकीय वर्तनाचा प्रभाव समाजावर पडत असतो, मानवावर पडत असतो. तर मानवाचे राजकीय जीवन कसे बदलत गेले तर हे शोधायचं असेल तर आपल्याला राज्यशास्त्राची मदत घ्यावी लागते. आणि मानवाचा राजकीय विकासक्रम कसा होत गेला हे शोधायचं असेल तर आपल्याला दोन्ही शास्त्राची मदत घ्यावी लागत असते. तर राज्यशास्त्रात शासन पद्धतीचा अभ्यास केला जात असतो. शासन प्रशासन कायदा न्याय शिक्षा या गोष्टीचा अभ्यास केला जातो. त्यामुळं मानवशास्त्र ही राज्यशास्त्राची उपशाखा आहे. या शाखेमध्ये राज्यसंस्थेचा उदय विकास कायदा न्याय इत्यादी घटकाचा अभ्यास केला जातो. राजकीय मानवशास्त्राचा राज्यशास्त्राशी संबंध आहे, कारण या दोन्ही शास्त्राचा अभ्यासाचा विषय एकच आहे. त्यामध्ये फरक एवढाच आहे की राजकीय मानवशास्त्र आदिवासीच्या भूतकाळाशी संबंधित आहे, तसेच वर्तमान काळाशी संबंधित आहे. तर राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा विषय सामाजिक मानवशास्त्राला उपयोग पडताना दिसत असतो, त्याची मदत आपल्याला होताना दिसत असते. आधुनिक राज्यशास्त्रातील जे सिद्धांत मांडले जातात ते सामाजिक मानवशास्त्राला मदत करणारे आहेत. संशोधन करताना योग्य दिशा देण्यामध्ये या सिद्धांताची मदत होत असते.
राज्यशास्त्रातील ऐतिहासिकतेचा अभ्यास करताना सामाजिक मानवशास्त्राची मदत घेता येते असं रॅडक्लिफ ब्राऊन यांनी म्हटलं आहे. या दोन्ही शास्त्रांमध्ये बऱ्याच प्रमाणात समानता असली तरीही अभ्यासाचा दृष्टिकोन यामध्ये दोन्हीमध्ये असाच फरक इतर शास्त्राप्रमाणे पडत असतो की राज्यशास्त्र हे विशेष शास्त्र आहे, मानवशास्त्र हे व्यापक शास्त्र आहे. राज्यशास्त्रामध्ये वेगळ्या पद्धतीने संरक्षण केलं जातं तर मानवशास्त्रामध्ये सहभागी निरीक्षण जास्त प्रमाणात केला जातो. तर अभ्यासाचा दृष्टिकोन देखील दोन्ही शास्त्रामध्ये याच पद्धतीचा आपल्याला फरक दिसून येत असतो की सामाजिक मानवशास्त्रामध्ये अभ्यास करत असताना मानवाच्या कृती प्रवृत्तीचा अभ्यास केला जातो तर राज्यशास्त्रामध्ये राजकीय दृष्टिकोनातून अध्ययन केले जाते असं लक्षात येत असतं. तर ह्या पाचही शास्त्राचा जो वेगळेपणा आहे किंवा या शास्त्राचा सामाजिक शास्त्र म्हणून जो सहसंबंध आहे या पद्धतीने आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतो. धन्यवाद.